सुद्ध मॅगझिनच्या वतीने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत धुळे या शहरातील मणिलेख विद्यामंदिर देवपूर धुळे या शाळेतील इयत्ता सहावीचा विद्यार्थी ऋषान अशोक जाधव छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, हिंदवी स्वराज्य प्रेरिका राजमाता राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे 52 वर्षांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. आपला संपूर्ण भारत वर्षात अनगणित राजा होऊन गेले आणि प्रत्येकाच्या मनामनात पराकोटीचे अधिराज्य करणारा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा पराक्रम, धैर्य, निश्चय, निर्धार, मातृप्रेम व मातृभक्ती तर वाखाणण्याजोगे आहे. राजमाता जिजाऊ, मातृभूमी व आपले रयत यांना स्वर्गापेक्षा देखील श्रेष्ठ समजणारा राजा म्हणजेच शिवाजी महाराज. शिवाजी जन्मा अगोदरचा काळ संपूर्णपणे गुलामगिरीच्या विखेत सापडला होता. सगळीकडे अन्याय वाढत होता. गोरगरिबांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळत होती. शेतकऱ्यांना शेतात राहून देखील पोटभरांना मिळत नव्हते. मजुरांकडून मजूर करून घेतले जात पण मोबदला मात्र काहीच नाही. रस्त्यात चालत असलेल्या आई बहिणींना उचलून देत असे. दिवसा ढवल्या घरात घुसून आई बहिणींची अपरून लुटली जात होती. जो कुणी पुरुष त्याने व्रत करी त्याला उभा कापला जात होता, चिरून टाकला जात होता, तुकड्या तुकड्या करून टाकत, मुला बाळ तर बघता बघता चिरून टाकत, घोडदौड करताना म्हाताऱ्या लोकांच्या अंगावर घोडे पळवत असे, मंदिर उद्ध्वस्त करून टाकत, घरदार उद्ध्वस्त करण्याचा त्यांच्यासाठी तो खेळच होता. महाराष्ट्राचे मुंबईर अन्यायाचे, अत्याचाराचे, अमानुषतेचे थारोचे थारोय असले होते. 300 वर्षापासून ती मातृभूमी वाट पाहत अशा पुत्राची, अशा युग पुरुषाची जो तिला गुलामगिरीच्या विख्यातून मुक्त करेल. आणि बाजून बद्दल येऊन ठेपली. सरळ चौघडे वाजू लागले, सूर्याचे डोळे दिपले, आकाशाला मर्यादा आली आणि भव्य महत्वाकांक्षे उत्तुंग शिखरावर स्वप्नांचे ध्वज फडकवले जात होते. आणि संपूर्ण मानव जातीचे एक महान निर्णय शिवनेरी किल्ल्यावर अवतरले होते. पुत्र झाला होता, जिजाऊंना पुत्र झाला होता, अखिल महाराष्ट्राला पुत्र झाला होता. 4 वर्षाचे असताना तलवारबाजी, नेमबाजी, दानपट्टा शिकले. 6व्या वर्षी त्यांनी लिखाण वाचनाचे धडे गिरवले. 8व्या वर्षी घोडेस्वारी शिकले. 16व्या वर्षी त्यांना पुण्याची जागी सोपवण्यात आली. 16व्या वर्षी त्यांनी आपल्या मावळ्या सरायेश्वराच्या मंदिरात स्वराज्याच्या शपथा घेतल्या. मानव कल्याण, नाच सन्मान, ज्ञानिष्ठा या मूल्यांचा विचार केला जाईल. स्वराज्यासाठी तोंडा गडाची निवड झाली. दोनांतर राजगड रोहड्याला ताब्यात घेतला. कोणाला पन्हाळ विजेतपूर सिंधुदुर्ग प्रतापगड रायगड लिंगाणा तुरुंगी सुधार औचित्य कर्णा लोहगड सरसगड सज्जनगड विशाळगड असा एका पाठोपाठ 481 किल्ल्यांवर स्वराज्य मिळून संपूर्ण महाराष्ट्रावर स्वराज्याचा पताका लावला. शहाजी राजांच्या कैदेतून सुटका, अफजल खानाचे संकट, आग्राहून सुटका, शहाजी खानाची फैसदी, सिद्धी जोहरचं आक्रमण, मोल सत्त्याशी लढा या प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या मावळ्यांसह मातृभक्तीचे दर्शन घडविले. अवघ्या 30 वर्षाच्या माऊलीच्या पुत्रान आकाश पातळी व्यापिक महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या भूमीवर पराक्रमाचे सड्याच्या सडे पाडले होते. स्वराज्याचा महापुण्याचा दिवस आनंदाचा शेला पांघरून तब्बल 450 वर्षांनी उजाडला होता. अखिल महाराष्ट्राचा सह्याद्रीला स्वराज्य मिळाले होते. संपूर्ण महाराष्ट्र गुलामगिरीच्या विख्यातून मुक्त झाला होता. 450 वर्ष पारतंत्र्याच्या जोखंडात असणाऱ्या मातृभूमीच्या अस्मिता अवघ्या 30 वर्षात मिळवून देणाऱ्या माझ्या शिवबाने आपले संपूर्ण जीवन मातृप्रेम व मातृभक्तीसाठी वाहून घेतले. अशा ब्रह्मांडात होऊन गेला माझ्या एकमेव राजा, माझा कोटी कोटी नमन. जय हिंद, जय मावा, जय जाऊ, जय शिवाजी. तर श्रोते, तुम्हाला जर माझ्या वक्तृत्व आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप जरूर शेअर करा. धन्यवाद. एजुकेशनल इन्फॉर्मेशन के लिए गूगल पर विद्यावार्ता सर्च करें. यदि आप इसे पसंद करते हैं तो कृपया विद्यावार्ता को